आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात. नॅबाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 वर डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली. संपर्क क्रमांक 98504935 84085536 आणि 023-67-23-39-33. नारायण राणेंच्या प्रचारासाठी भाजपच्या बड्या नेत्यांची सभा रत्नागिरीत झाली. यावेळी उपस्थित चित्रावाघ यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि विनायक राऊतांवर जोरदार हल्ला बोल केलाय. पाहूया चित्रावाघ यांचं भाषण. आपल्याला आता कुठल्या वाटेने जायचंय हे ठरवणारी ही निवडणूक आहे. खोट्यावरती खऱ्यावरती खोट्याचा आणि संस्कृतीवर विकृती अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. 2014 पासून या देशामध्ये झालेलं परिवर्तन आपण सगळ्यांनी पाहिलंय. 60-65 वर्ष काँग्रेसच्या हातामध्ये हा देश होता. 11 नंबरवरून गेल्या 10 वर्षात 5 नंबरवर आणायचं काम जर कोणी केलं असेल तर त्यांचं नाव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत. आणि ज्या वेळेला मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यात आधी त्यांनी काम काय केलं, इथे मोठ्या संख्येने माझे बंधू पण आहेत, आपल्या घरची इज्जत असते, आपल्या घरची स्त्री. आणि जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले तेव्हा तुमच्या घरातली स्त्री, या देशातली स्त्री डब्बा घेऊन टॉयलेटसाठी रस्त्यावर जात होती. हे मोदीजींनी बघितलं आणि ती तुमच्या घरातली इज्जत नाही, या देशाची इज्जत आहे, माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री, त्याचं नाव नरेंद्र मोदी. आणि आल्या आल्या जर काय काम केलं असेल तर 11 मोठी यादी आहे. 10 वर्षामध्ये प्रत्येक घटकाच्या आयुष्यामध्ये बदल आणायचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलंय. कुठली जात पात पंथ पाहिला नाही, चार जाती पात पंथ पाहिला नाही. चार जातींसाठी आपण काय करतो, लहानपणापासून आपण बातम्या बघतोय, कधी ऐकलं आपण की शेतकऱ्यांना पण कुठला सन्मान निधी मिळेल? पण मोदीजींनी आज ते सुद्धा करून दाखवलं. आणि म्हणून आज त्या ठिकाणी 140 कोटी देशाची जनता ही मोदीजींच्या सोबत आहे. मला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकरांना सांगायचंय की बंधू भगिनींनो, संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रामध्ये शेमड्या पोराला जरी विचाराल तर अब की बार तो म्हणतो फिर एक बार मोदी सरकार आणि अब की बार 400 पार. अरे कुणाच्या जीवावर नारे होतात? हे नारे होतात गोर गरिबांच्या जीवावर. मी एका ठिकाणी गेले होते विदर्भामध्ये आणि तिरोडा सारखा एक दुर्गम असा त्या ठिकाणी विधानसभा, एक आजी होती आणि ती बघत होती पॅम्पलेट, आम्ही पॅम्पलेट वाटत होतो आणि त्या ठिकाणी ती पॅम्पलेट बघत होती. म्हंटल आजी कोण ओळखीचं दिसतंय का? ती म्हणते हाऊ ना जी, आमचा मोदी इकडे आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, घराघरामध्ये दुर्गम खेड्यांपर्यंत त्या ठिकाणी मोदी पोहोचले. मोदींनी जे केलंय ते 60 वर्षात काँग्रेसला जमलं नाही. आज मात्र उद्धव ठाकरेंना, पवार साहेबांना, काँग्रेसला मोदीजी नकोय. मोदीजींच्या विरोधामध्ये एक आघाडी उघडली. या आघाडीमध्ये कोण आहेत? सगळे भ्रष्टाचारी भरलेत. दारूचा घोटाळा करणारा केजरीवाल, चारा घोटाळा करणारा लालू यादव, जमिनीचा घोटाळा करणारा हेमंत सोरेन, स्टॅलिन पासून ममता बॅनर्जी पासून सगळे एक झाले आणि हे आपल्या वाघाला एकटं घेरायला बघतायत. हे म्हणतायत मोदीजी एकटेत. एकटेत का मोदीजी? अरे आपण मोदीजींसोबत आहोत, तुम्ही मोदीजींसोबत आहात. या देशाची 140 कोटी जनता आज त्या ठिकाणी मोदीजींसोबत आहे आणि म्हणून मोदीजींना कुणी मान खाली घालू देणार नाही. महाराष्ट्रातून सुद्धा आपले नेते देवेंद्रजी, आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी जे ठरवलंय तेवढ्या जागा आपण त्या ठिकाणी दिल्लीला देणार आहोत आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेची सुद्धा जागा असणार आहे. हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. आपण बघितलं
की जेव्हापासून मराठवाड्यामध्ये अमितभाईंची एक सभा झाली होती आणि अमितभाईंनी त्याच्यामध्ये म्हटलं की ही नकली राष्ट्रवादी, ही नकली शिवसेना आणि मोडकळीला आलेल्या काँग्रेसचा उल्लेख केला, तेव्हापासून सगळ्यांचं ते गाणं आहे ना, डोकं फिरलया, पण बाईचं नाही बाबाचं, डोकं फिरलया बाबाचं, डोकं फिरलया, कारण तेव्हापासून उद्धव ठाकरे वाटेल ते बडबडतात, वाटेल ते आरोप करतात, आमचे नेते देवेंद्रजींना वाटेल ते बोलतात. त्यावेळेला मी बघितलं राणे साहेब देवेंद्रजींना नालायक म्हणले, बावनकुळे साहेब तुमचं अभिनंदन, तुम्ही खरपूस त्यांचा समाचार घेतला. अरे नालायक कोण, अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी मित्राच्या पाठीत वार घालणारा तो नालायक मित्र कोण होता उद्धव ठाकरे, याचं उत्तर तुम्हाला दिलं पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणतात मोदी सरकार बोलू नका. अरे तुम्हाला त्याची एलर्जी आहे, पण उद्धवजी मोदी सरकार नावाची तुम्हाला एलर्जी आहे, पण 140 कोटी या भारताची जनता त्यांची या शब्दावरती फुल्ल मर्जी आहे आणि त्यामुळे तुम्हाला सतत ऐकावं लागणार फिर एक बार मोदी सरकार आणि अब की बार 400 पार. कुठली गोष्ट ठेवली नाही उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे, तीन टप्पर सकाळी जो येऊन तो थोबाड उचकटलं का गटारच बाहेर पडत. महाराष्ट्र दे तुम्ही हिंदू द्वेषी तर आताच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात, पण आता तुम्ही महाराष्ट्र द्वेषी झालात. आमची त्या ठिकाणी महायुतीची उमेदवार, एक महिला उमेदवार लढायचं होतं तर तिने केलेल्या कामावरती बोलायचं होतं, पण ते बोलले नाहीत, ते बोलले नाहीत आणि त्या स्त्रीचा अपमान केला. हा त्या स्त्रीचा अपमान नाही आहे, हा महाराष्ट्रातल्या स्त्रीचा अपमान आहे. आणि मला माझ्या सगळ्या मायमावल्यांना सांगायचं आहे, याचं उत्तर 7 तारखेला दिल्याशिवाय राहू नका. अरे कोण संजय राऊत, राणे साहेबांनी मला परवा प्रेसमध्ये सांगितलं, कोण आहे हा मराठी मराठी म्हणून मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे, त्या ठिकाणी घराची आस लावून बसलेले त्या पत्राचाळीतल्या बायकांना स्वतःची मंगळसूत्र सुद्धा गहाण टाकायला लावणारे हे, कोविडच्या घोटाळ्यामध्ये खिचडी खाल्ली, बॉडी बॅग मधले पैसे पण सोडले नाहीत, असा आर्थिक घोटाळ्याचा जामिनावर सुटलेला हा आरोपी, त्याचं नाव संजय राऊत आहे, आणि यांना धडा शिकवल्याशिवाय राहू नका, हे मला तुम्हाला सांगायचंय. दरवेळेला नाव घेता छत्रपती शिवाजी महाराजांचं, दरवेळेला नाव घेता वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं. अरे त्यांनी तर दुश्मनाच्या महिलेला सुद्धा सत्कार केला, तिचा सन्मान केला, आणि तुम्ही आता उद्धव ठाकरे आणि त्याचे चेले चपाटे बाईच्या पदरावर राजकारण करतात, लाज वाटली पाहिजे यांना. कालचा एक छोटासा प्रश्न होता, 2.5 वर्ष सरकार होतं उद्धव ठाकरेंचं, महिलांवर अत्याचार झाले म्हणून सांगतात. अरे तुमच्या काळात जिवंत हाडा मासाच्या बाईला जिवंत जाळण्यात आलं, आमच्या विदर्भातल्या निर्भयाला जाळण्यात आलं, कित्येक घटना सांगता येतील. आम्ही मागणी केली होती विशेष अधिवेशन लावा, अधिवेशन तर लावलं नाही, पण आमच्यावर गुन्हे दाखल केले. आम्ही घाबरत नाही कुठल्या गुन्ह्यांना, पण मला फक्त एवढंच सांगायचंय की कालचा एकच प्रश्न होता, उद्धव ठाकरेंच्या उबाटाची एक ऍडव्हर्टाईज चालू होती आणि त्याच्यामध्ये अश्लील चित्रपटात काम करणारा एक ऍक्टर बापाच्या भूमिकेत होता आणि तो म्हणतोय की महिलांवर किती अत्याचार होतात. आम्ही फक्त इतकंच विचारलं, या उल्लू ऍप वरचा माणूस हाच आहे का? आणि जेव्हा उबाठाच्या दिवट्यांवर आम्ही बोलतो तेव्हा अंधारातले सगळे सटर फटर चिलटे फडफडायला लागतात, वाटेल ते आम्हाला बोलले, घुमावून फिरवून बोलले, कर्नाटकचा संदर्भ दिला. अरे सरकार कुणाचं, तुमचं सरकार केला असेल गुन्हा टाका, आतमध्ये अडवलंय कुणी? पण आम्ही एक प्रश्न विचारला, त्या अश्लील चित्रपटातल्या त्या उल्लू ऍप वरचा हा बाप तोच तुमचा बाप आहे का सांगा? तर इकडची तिकडची उत्तरं दिली, वाटेल ते आरोप केले आमच्यावर, वाटेल त्या पद्धतीने बोललं गेलं, हरकत नाही. पण आज उबाठाच्या कुठल्या नेत्यांनी उत्तर दिलं नाही, पण तो जो कोण ऍक्टर होता तोच समोर आला आणि त्याने मान्य केलं की मी तोच आहे. अरे कोणी कुठल्या चित्रपटात काम करावं याचा आम्हाला आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणंच नाहीये, पण हे मात्र नक्की की अशा पद्धतीमध्ये
एका उल्लू ऍप वरती काम करणाऱ्या माणसाला तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या ऍडव्हर्टाइज मध्ये काम दिलं बापाचं काम, आणि तो विचारतो की महिलाओं पे कितना अत्याचार हो रहा है। बंधू भगिनींनो, मला एवढं सांगायचंय की येणाऱ्या दिवसामध्ये यांना ठोकपणे उत्तर द्यायचं काम करायचंय। विनायक राऊतांना दोन टर्म खासदारकी दिली, त्यांनी कामाचा किती उजेड पडला आपण बघितलंय। त्यामुळे मशालीच्या उजेडाची रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला गरज नाही, ही मशाल अरबी समुद्रामध्ये नेऊन बुडवा हे सांगायला मी आली आहे। आपला नेता नारायण दादा राणे दादांनी या कोकणासाठी काय केलं हे सांगायची गरज नाही। आज एमएसएमई सारखं एक खातं घेतलं, त्या खात्याला सुद्धा देशभरामध्ये मान उंचावण्याचं काम आपल्या राणे दादांनी केलंय। आणि म्हणून कोकणाची जनता, कोकण आणि राणे हे अभेद्य आहे, यांना कुणी वेगळं करू शकत नाही। आणि म्हणून 7 तारखेला कमळा समोरचं बटन दाबून आपल्या या वाघाला परत एकदा दिल्लीमध्ये मोदीजींचे हात बळकट करायला पाठवा। एवढंच सांगते आणि इथंच थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल।